अलर्ट दिल्यानंतर राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाला सुरुवातही झालेली होती। जिल्ह्यातल्या पाथर्डी शेवगाव या दोन तालुक्यात पावसानं थैमान घातलं। या दोन्ही तालुक्यातील 25 ते 30 गावांना पावसाच्या पाण्याचा मोठा फटका बसला। मुसळधार पावसामुळे या तालुक्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली, त्यामुळे अनेक जनावरं वाहून गेल्याची भीती व्यक्त होतीये। एनडीआरएफच्या मदतीनं नागरिकांचे प्राण वाचवण्यामध्ये यश आलं। आपण सकाळपासून ग्रामस्थ आणि आपण बघितलं या ठिकाणी एनडीआरएफची टीम आहे, त्याच्यानंतर औरंगाबाद महानगरपालिका त्यांची टीम होती, जिल्हापती व्यवस्थापनची टीम होती, यांच्या मदतीने आपण वरूर येथून 25 लोकांना काढले, भगूर येथून 20 लोकांना काढले। या ठिकाणी सकाळपासून पोलीस प्रशासनाच्या मदतीने 30 ते 35 महिला आणि लहान मुलांना काढलेलं आहे आणि आता या ठिकाणी फक्त 14 ते 15 लोक आहेत त्यांना आपण इथून काढत आहोत। किती वाजेपर्यंत हे निघतील बाहेर? साधारणतः एक तासामध्ये हे सर्व लोकांना आपण बाहेर काढणार आहोत आणि सर्व जे पूरग्रस्त लोक आहेत त्यांची आपण शेवगाव तालुक्यातील 6 मंगल कार्यालयांमध्ये राहणार। आपण पाहतोय अहमदनगर मधल्या काही तालुक्यांना या पावसाचा जोरदार तडाखा बसलाय। अनेक गावांमध्ये पूरस्थिती होती, एनडीआरएफच्या टीम्सनं नागरिकांचे प्राण देखील वाचवले, अनेक जनावरं वाहून गेल्याचं देखील समजतंय। याच बद्दलची सद्यस्थिती नेमकी काय हे जाणून आपण घेऊया आपल्यासोबत आपले प्रतिनिधी साहेबराव कोकणेत। सध्या साहेबराव, पावसाचा तडाखा दोन तालुक्यांना मोठ्या प्रमाणावर बसला हे तर आपण पाहिलंच, मात्र सध्या पावसाची नेमकी काय स्थिती आहे आणि पाथर्डी आणि शेवगावमध्ये खास करून काय स्थिती आहे? काल दुपारनंतर पाऊस ओसरला, परंतु ज्या प्रमाणावरती पाऊस पडला होता त्याने अतोनात नुकसान झालंय, शेतकरी हवाले झालेला आहे। कारण ज्या प्रमाणात पाऊस पडला होता त्याच्यामध्ये तो साधारणतः 8.5 ते 9 ह्या दरामध्ये पाणी वाढायला सुरू झाली होती। काही कळण्याच्या आत इतकं पाणी वाढलं की लोकांना जे आहे ते सोडून जावं लागलं। याच्यामध्ये एक जण वाहून गेलेला आहे तर बाकी जवळपास शेकडोच्या आसपास जनावर ही मृत्युमुखी पडलेली आहे। काही जनावर वाहून गेलेली आहे आणि अनेकांच्या घरामध्ये पाणी सुद्धा गेलेलं आहे। त्यामुळं काल दुपारपर्यंत अनेकांची परिस्थिती अशी होती की खायला काही नव्हतं शिल्लक, त्यामुळे काही स्थानिक लोकांनी त्यांना मदत केलेली आहे, काही पदाधिकारी मदत केलेली आहे। शासकीय यंत्रणेचा ढिसाळ कारवाई या ठिकाणी पाहायला मिळाला। जे जवळपास 150 लोक अडकली होती त्यांना काढण्यासाठी सायंकाळपर्यंत जेव्हा एनडीआरएफची टीम आली चारच्या पुढे, तिथून पुढे खरं काही लोकांना रेस्क्यू करण्यात आलं। या सगळ्या प्रकरणामध्ये आज तरी मितीला शेकडो लोकांची जे पिकं आली होती ती पिकं सुद्धा नुकसान झालेलं आहे। मोठ्या प्रमाणावरती गाया असतील, म्हशी असतील, जे प्राणी आहेत त्यांचं मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण जास्त आहे। आणि याच्यामध्ये आज जे काही काल कलेक्टर असू द्या किंवा तहसीलदार यांनी पाहणी केलेली आहे, परंतु तातडीने याचे पंचनामे करून ज्या शेतकऱ्यांना आता हालाकीची परिस्थिती आहे त्यांना किमान 2 लाखाची मदत काही लोकांनी मागणी केली आहे, परंतु 2 दिवसांमधून आज तरी परिस्थिती आहे ती हात आवकाबाहेरची गेलेली नाही असं दिसतंय। बिलकुल साहेबराव, शेतीचं किती नुकसान झालंय? या सगळ्या प्रकरणामध्ये नदी काठची जी शेती होती तर 30 ते 35 गावं आहेत, त्या गावांची पूर्णपणे शेती वाहून गेलेली आहे। कारण ज्या प्रमाणात पाणी आलं होतं त्याच्यामध्ये काही मधल्या काळामध्ये अनेक वर्षापासून या नदीला पूर आलेला नव्हता, त्यामुळे काही लोक तिथे विस्थापित झाले होते। त्यामुळे जे लोक गेल्या 10 ते 15 वर्षापासून जे राहायला गेले होते त्यांचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे। ते शेती म्हणजे ऊस असो, मका असो, सोयाबीन त्या भागामध्ये जास्त असतं, ही सगळी पिकं वाहून गेलेली आहेत, त्या पिकं शिल्लकच नाही। त्यामुळं या सगळ्या प्रकारे जवळपास 200-300 हेक्टरचं नुकसान या स्थानिक लेवलला प्राथमिक अंदाज आहे, त्याच्यापेक्षा जास्त नुकसान होऊ शकतं असंही शेतकरी सांगताय, परंतु या सगळ्या प्रकरणावरती त्यांना लवकरात लवकर मदत करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। बिलकुल साहेबराव, आणि सोबतच पाण्याचा हळूहळू निचरा आता होतोय का, परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येते का, काय नेमकी त्याबद्दलची माहिती देता येऊ शकेल? या काल जवळपास 2 दिवसापूर्वी जे पाऊस अतिशय इशारा दिला होता त्यानंतरच्या काही भागामध्ये काल जवळपास सायंकाळी 6 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत पाऊस झाला होता। याच्यामुळे जो पाऊस पडला होता त्यामुळे तो आता पूर ओसरलेला आहे, परंतु पूर ओसरला जरी असला तर बाकीचे जे नुकसान झालेलं आहे ते फार मोठ्या प्रमाणात झालं आहे। त्यामुळे लवकरात लवकर ह्या लोकांना मदतीची आज गरज आहे। काल कलेक्टरांनी पाहणी केलेली आहे, परंतु मदत पोहोचणं हे अतिशय महत्वाचं आहे। कारण आता तरी पाणी ओसरलं असतं, पुराच्या पाण्यामध्ये जे नुकसान झालंय ते फार मोठ्या प्रमाणावरती आहे। बिलकुल साहेबराव, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल।